बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या दोन महत्त्वाच्या बातम्या. पुण्यामध्ये बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय असा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यासाठी आंबिल ओढ्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय. यावेळी पोलिसांकडून बळाचा वापर देखील करण्यात आला. यावेळी काही स्थानिकांनी तरंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्नही केला. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चिघळलेला आहे. दीबा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. आपला आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलक आज सिडकोला घेराव घालणार आहे. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, रायगड सोबतच ठाणे आणि पालघरमधून आंदोलन केलं जाणार आहे. आता ब्रेकिंग न्यूज समोर येते. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्र आक्रमक झाले आहे. सिडको भवनला घेराव घालण्यात येणार आहे. दिव्यातील बेतवडी गावामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सकाळी 9 सुमारास नारळ फोडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक सिडको भवनच्या दिशेने निघालेत. मोर्चाला परवानगी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल 5000 पोलीस या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेत. मात्र अशातच या आंदोलनाला सुरुवात झाली आहे कारण स्थानिक जे प्रकल्पग्रस्त आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नवी मुंबई विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव द्या यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय. आज 9 सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि थोड्या वेळानंतर हा जो मोर्चा आहे तो सिडको भवन या ठिकाणी धडकण्याची शक्यता आहे. तर तब्बल 1,00,000 प्रकल्पग्रस्त यामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं आणि त्याचबरोबर इथं आंदोलन करायला बंदी आहे, त्यामुळं पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. त्यामुळं हे जे आंदोलनकर्ते आहेत, काही आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा ते आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं हे आंदोलनकर्ते आता सिडको भवन या ठिकाणी पोहोचतात का की पोलीस त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.